गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथील 3 घरांमध्ये पडलेल्या दरोड्याचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चौघांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून पिस्तूल, 3 जिवंत काडतुसांसह इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. सावन रतन चव्हाण वय 19 राहणार पारधी वस्ती तालखेड तालुका माजलगाव, संदीप अशोक सुसे वय 20, सुंदरसिंग शिवाजी भोसले वय 20 व अन्य एक अल्पवयीन सर्व राहणार गौंडगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. 10 ऑक्टोबर रोजी भडंगवाडी येथे 3 घरांवर दरोडा पडला होता. यामध्ये एका महिलेस मारहाण करून हजारोंचा ऐवज लंपास केला होता. त्यामुळे जिल्ह्यात दहशत निर्माण झाली होती. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. शुक्रवारी रात्री 8 पैकी 4 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले. त्यांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, तलवाड्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, गजानन जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य जी श्रीधर साहेब यांनी अवैध धंदे व मालमत्तेचे जे काही गुन्हे आहेत जिल्ह्यातील याच्यावर आळा घालण्यासाठी आम्हाला आदेश दिलेले आहेत. या आदेशावरून आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की 7 ते 8 इसम भेंटाटी शिवारात, तलवाडा शिवारामध्ये रोड रॉबिंग आणि दरोडे करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी थांबलेले आहेत, मालाचे गुन्हे करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी थांबलेले आहेत. अशी बातमीवरून आम्ही माननीय SDPO साहेब भोसले साहेब यांना फोनवरून माहिती दिली, तलवाड्याचे पोलीस निरीक्षक साहेब गवळी साहेब यांना माहिती दिली व आमचे सहकारी तेजंत्र साहेब यांना माहिती देऊन आम्ही आमच्या सगळ्या टीम त्या ठिकाणी रवाना होऊन एकत्ररित्या सामूहिकरित्या आम्ही त्या ठिकाणी रेड केली. रेड केली असता आम्ही चार आरोपींनी आमच्यावर दगडफेक केली. पोलीस पथकांच्या पार्ट्यावर दगडफेक केली. अशी दगडफेक होत असताना 4 आरोपी पळून गेलेले आहेत आणि 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. कसे म्हणजे काय त्यांच्याकडून काय त्यांचा उद्देश होता का? जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या मालमत्तेच्या विरोधात त्यांनी गुन्हे केलेले आहेत, दरोडे केलेले आहेत. त्यांचा दरोडा करण्याचा उद्देश होता असा त्यांनी कळून दिलेली आहे आणि तसा तपास सुरू आहे. अनेक गुन्हे उघडकीस येतील. बीड जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले, परभणी जिल्ह्यातले, अनेक जिल्ह्यातले गुन्हे उघडकीस येतील अशी आशा आहे आणि तसा त्या दृष्टिकोनातून तपास सुरू. मुद्देमाल कशा पद्धतीने